नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग सगळ्या एक्झाम म्हणजे 2024 सगळ्या एक्झामसाठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत. एडिटोरियल आपण घेत आहोत, येणारी तुमची 2025 राज्यसेवा रिटर्न एक्झाम जी आहे त्याच्यासाठी तुम्हाला विशेष करून याचा फायदा होणार आहे. तर याच्या आधी आपण बघूया आता ज्या सगळ्या एक्झाम येत आहेत. उदाहरणार्थ तुमची तलाठी भरती परीक्षा आहे जी IBPS आणि TCS पॅटर्ननी होणार आहे. त्याच्यासाठी 57वी आवृत्ती मार्केटमध्ये आलेली आहे. 90% प्रश्न जे आहेत ते याच पुस्तकातून येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमापन चाचणी, अंकगणित, मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान जवळजवळ सगळे विषय तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतात. परीक्षेच्या नव्या धर्तीनुसार रचना केलेलं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये तुम्हाला तक्ते, मुद्दे आणि 25,000+ अधिक क्वेश्चन इथं मिळून जातील. केसागर पब्लिकेशन, ठीक आहे, ओके. ही सगळी पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळतील. सोबतच जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर केसागर बुक हाऊस मध्ये सुद्धा तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. करंट अफेअर साठी तुम्ही स्मॉलेस्ट जनरल नॉलेजचं पुस्तक वापरू शकता, केसागर पब्लिकेशन, विनायक घायाळ सरांचं, बरोबर. तर याच्यामधून तुम्हाला जेवढ्या काही एक्झाम मध्ये करंट अफेअर्स विचारले जातात तर कव्हर होतात. सगळ्या नवीन एडिशन मार्केटमध्ये मिळत आहेत. वनरक्षक भरती 30 प्रश्नपत्रिका TCS आणि IBPS पॅटर्न. बघा, या पॅटर्नची पुस्तकं तुम्हाला शक्यतो तर खूप कमी मिळतील. तर हेही पुस्तक तुम्हाला 2019 23 प्रश्नपत्रिकांसहित आणि 7 संभाव्य प्रश्नपत्रिकांसहित मिळत आहे. वनविषयक जनरल म्हणजे ही जी हे जे पुस्तक आहे ना याच्यामध्ये तुम्हाला वनविषयक जनरल नॉलेज सगळं मिळणार आहे. आता तुम्हाला मी पाठीमागच्या सेशनमध्ये पूर्ण वेबसाईट दाखवली होती केसागर पब्लिकेशनची. तिथं तुम्हाला कॅटेगरी आहे, तुम्ही PSI, STI, ASO, राज्यसेवा, प्रिलियम, मेन्स, रिटर्न एक्झाम सगळी पुस्तकं तुम्हाला त्या त्या सेक्शनमध्ये मिळून जातील. तर जिओग्राफी ऑफ इंडिया हे एक पुस्तक तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी उपयोगी आहे. डॉक्टर माजिद हुसेन सरांचं हे पुस्तक आहे. तर इथं तुम्ही केसागर 05 हा कोड वापरून पुस्तकं मागवू शकता. चला तर आजचं एडिटोरियल जे आहे त्याच्यामध्ये आपण पहिली न्यूज घेतोय, अटलांटिक घोषणा. या न्यूज तुम्हाला रिटर्न एक्झामसाठी उपयोगी पडणार आहेत. इथं तुम्हाला इमेज दिसत आहे. तर आंतरराष्ट्रीय संबंध जर सिलॅबस तुमचा तोंडपाठ असेल तर तुमच्या लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये ही गोष्ट मोडते, बरोबर. अटलांटिक घोषणा जर आपण बघितली तर GS पेपर 2 हे तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलं पाहिजे की ही न्यूज कुठं कोरिलेट करते GS पेपर 2, बरोबर. द्विपक्षीय गट आणि करार, आंतरराष्ट्रीय करार म्हणा किंवा फक्त करार म्हणा, आणि भारताच्या हितसंबंधावर जी देशाची धोरणं आहेत आणि राजकारण आहे त्याचा प्रभाव कसा पडतोय, बरोबर, याचा अभ्यास आपण या एडिटोरियल मधून आपण करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं कोणत्या पेपरशी ही न्यूज कोरिलेट करते ते आपल्याला इथं माहित पाहिजे. अटलांटिक घोषणा जून मध्ये हे एडिटोरियल आलेलं आहे. प्रिलियम साठी इथून काही येऊ शकतं का? येऊ शकतं. बघा, प्रिलियम साठी तुम्हाला अटलांटिक घोषणा म्हणजे काय, कधी झाली, कोणी केली, अटलांटिक चार्टर म्हणजे काय, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी, याच्यावरती UPSC प्रिलियमला क्वेश्चन आलेले आहेत. नाटो वरती, बरोबर, किंवा ऑर्गनायझेशन म्हणा. G20 वरती क्वेश्चन आहेत. 5 आईज इंटेलिजन्स अलायन्स याच्यावरती अजून तरी MPSC ने क्वेश्चन विचारले नाहीत पण विचारले जाऊ शकतात, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर डी कार्बोनायझेशन आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, क्वांटम कॉम्प्युटिंग आहे आणि बायोटेक्नॉलॉजी आहे. तर हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी क्वेश्चन मध्ये विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. आता मुख्य परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल, मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स भागीदारीचे प्रमुख स्तंभ विचारले जाते, ओके. युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स भागीदारीचे प्रमुख स्तंभ तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता ही जी अटलांटिक घोषणा आहे ही चर्चेमध्ये का आहे? सुरुवातीला तर आपल्याला एखादी न्यूज जी असते ना ती का चर्चेत आहे ते माहित पाहिजे. बघा, युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडम यांनी काय केलेलं आहे, 21व्या शतकासाठी US-UK आर्थिक भागीदारीसाठी ही अटलांटिक घोषणा जाहीर केलेली आहे. सगळ्यात महत्वाचा आपल्याला इथं पॉइंट मिळाला की अटलांटिक घोषणा नक्की कशासाठी जाहीर केलेली आहे किंवा ही अटलांटिक घोषणा काय आहे. आता इथं आपल्याला चर्चेमध्ये काय आहे हा मुद्दा समजला. ही जी घोषणा आहे या घोषणेचा उद्देश तुम्हाला माहित पाहिजे. उद्देश काय आहे बघा, उद्देश हा आहे की सध्याचं जे युग आहे या सध्याच्या युगातील आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी काय करायचंय, दोन्ही देशांमधील दीर्घकालीन युतीशी जुळवून घेणं, त्या युती मजबूत करणं आणि पुनर्कल्पना तयार करणं हा इथं हा आपल्या अटलांटिक घोषणेचा उद्देश दिसून येतो, ठीक आहे.
मग आता हे जर त्याचा उद्देश असेल तर याच्यामुळे होईल काय बघा, याच्यामुळे दोन्ही देशांना संरक्षण असेल, सुरक्षा असेल, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे आणि अर्थव्यवस्था आहे. जेव्हा दोन देश दीर्घकालीन युती करतात किंवा एकमेकांना जुळवून घेतात, एकमेकांना सपोर्ट करतात, तेव्हा काय होत असतं की विशेष क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करतात, बरोबर. आणि जेव्हा सहकार्य मजबूत होतं तेव्हा ऑब्व्हियसली त्या क्षेत्रामध्ये तो देश पुढे जात असतो. तर इतर देशांना संरक्षण, सुरक्षा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था या क्षेत्रामध्ये काय करायचं आहे, जे सहकार्य आहे ते मजबूत करायचं आहे. हा जो पॉइंट आहे हा पॉइंट तुम्हाला रिटर्न एक्झामसाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला आर्क्टिक ओशन दिसत आहे, पॅसिफिक ओशन दिसत आहे आणि इथं अटलांटिक ओशन दिसत आहे. आता इथं अटलांटिक घोषणेशी रिलेटेड ही न्यूज आहे म्हणून आपण ही इमेज घेतलेली आहे. बाकी तुम्ही हे सगळं जगाच्या भूगोलामध्ये बघितलेलंच असेल जीएस पेपर 1 चा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण या मॅप वरती येणार आहोत. अगोदर आपण अटलांटिक घोषणेची ठळक वैशिष्ट्ये बघूया. काय आहेत अटलांटिक घोषणेची ठळक वैशिष्ट्ये बघा. अटलांटिक घोषणा जी आहे, आता ही घोषणा आपण म्हणतो भागीदारी आहे, बरोबर, किंवा एकमेकांना सपोर्ट करणार आहे. तर इथं धोरणात्मक परस्परावलंबन कमी करणाऱ्या लवचिक, वैविध्यपूर्ण आणि सुरक्षित पुरवठा साखळी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. बघा, सगळ्यात महत्वाचं ही जी घोषणा आहे ना, ही घोषणा काय करते, परस्परावलंबन कमी करणं, लवचिकता, वैविध्यपूर्ण आणि सुरक्षित पुरवठा साखळी तयार करणं. ठीक आहे, मग याच्यामुळे काय होत असतं, याच्यामुळे सामायिक वाढ असेल, नोकऱ्या निर्माण करणे असेल, समुदायाचं उत्थान असेल, तर याच्यासाठी ऊर्जेचं परिवर्तन आणि तांत्रिक प्रगतीचा लाभ घेणे हे या भागीदारीचं उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या, अटलांटिक घोषणेचं उद्दिष्ट काय आहे, की सामायिक वाढ करणं, नोकऱ्या निर्माण करणं, समुदायांचं उत्थान करणं, बरोबर. आणि याच्यामधून काय होईल, ऊर्जा परिवर्तन आणि तांत्रिक प्रगतीचा लाभ, म्हणजे भागीदारीचं उद्दिष्ट आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. अटलांटिक घोषणा कृती योजना काय आहे, बघा इथं तुम्हाला शॉर्ट मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं, ADAPT. तर ही अटलांटिक घोषणा कृती योजना याच्यामध्ये काय आहे बघा, याच्यामध्ये एक व्यापक धोरण विकसित केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कामगार, व्यवसाय, हवामान आणि राष्ट्रीय सुरक्षा सगळ्यात महत्वाचं आहे. प्राधान्य कशाला दिलेलं आहे बघा, कामगार, व्यवसाय, हवामान आणि राष्ट्रीय सुरक्षा याला प्राधान्य दिलेलं आहे. पण याला प्राधान्य देताना आर्थिक वाढ, स्पर्धात्मकता आणि लवचिकता वाढवण्यासाठी काय केलेलं आहे, एक व्यापक धोरण इथं विकसित केलेलं आपल्याला दिसून येतं. किंवा हे व्यापक धोरण कोणत्या बेसिसवरती विकसित केलेलं आहे असं उलट पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ही जी कृती योजना आहे ना, या कृती योजनेमध्ये तुम्हाला 5 पिलर मिळतील किंवा 5 प्रमुख स्तंभ म्हणा मराठीमध्ये. ठीक आहे, आता हे 5 प्रमुख स्तंभ काय आहेत बघा. आता इथं बघा, 5 प्रमुख स्तंभांशिवाय प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आणि कालांतराने महत्वाकांक्षा वाढवण्यासाठी काय करणार आहेत, इथं नियमित उच्च स्तरीय बैठका पण होणार आहेत. म्हणजे अटलांटिक कृती योजना ज्याला आपण ADAPT म्हणतो, याच्यामध्ये तुम्हाला फक्त 5 पिलरच मिळत नाही तर कालांतराने महत्वाकांक्षा वाढवण्यासाठी उच्च स्तरीय बैठका सुद्धा इथं कंडक्ट होणार आहेत. ओके, क्लिअर. पण हे 5 प्रमुख स्तंभ आहेत, त्याला थोडस तुम्ही हायलाइट करून ठेवा. आता हे 5 पिलर काय आहेत बघा, 5 पिलर जर आपण बघितले तर इथं गंभीर आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानामध्ये नेतृत्व पहिला पिलर, दुसरा पिलर आर्थिक सुरक्षा आणि तंत्रज्ञान संरक्षणावर सहकार्य, तिसरा पिलर आहे सर्वसमावेशक आणि जबाबदार डिजिटल परिवर्तनासाठी भागीदारी, आणि चौथा आहे भविष्यातील स्वच्छ ऊर्जा अर्थव्यवस्था तयार करणे, आणि 5वा आहे संरक्षण, आरोग्य सेवा आणि अंतराळ युती मजबूत करणं. ठीक आहे, बघा आता हे जे 5 पिलर आहेत ना, हे 5 पिलर तुम्ही म्हणाल की मॅडम याच्याशी रिलेटेड जर क्वेश्चन आला तर हे 5 पिलर आम्हाला लिहावे लागतील का, लिहावे लागतात. लक्षात घ्या, भरपूर प्रॅक्टिस लागते आणि ही जी लँग्वेज आहे ही लँग्वेज आपल्याला शिकावी लागते. ठीक आहे, अटलांटिक घोषणेचे 5 पिलर म्हणा किंवा अटलांटिक कृती योजनेचे म्हणा. तर इथं जर आपण बघितलं, टेक्नॉलॉजी म्हटलेलं आहे, टेक्नॉलॉजीमध्ये नेतृत्व म्हटलेलं आहे, पण कसं उद्योन्मुख म्हटलेलं आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, क्वांटम कॉम्प्युटिंग आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे आणि प्रगत उत्पादन यासारख्या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती काय करायच्या आहेत, सामायिक करायच्या आहेत. ओके, आर्थिक सुरक्षा आणि तंत्रज्ञान संरक्षणावर सहकार्य करणे. बघा मुद्द्यावरती लक्ष द्या, आर्थिक सुरक्षा म्हणतात आणि तंत्रज्ञान संरक्षण म्हणतात, म्हणजे याच्यामध्ये माहितीची देवाणघेवाण आणि सायबर सुरक्षा, पुरवठा साखळी लवचिकता आणि तंत्रज्ञान प्रशासन यावर सर्वोत्तम सराव समाविष्ट असेल. म्हणजे इथं तुम्ही उद्योन्मुख तंत्रज्ञान म्हटलंय, टेक्नॉलॉजी,
क्वांटम कॉम्प्युटिंग बायोटेक्नॉलॉजी, इथं तुम्ही आर्थिक सुरक्षा म्हणताय तर सायबर सुरक्षा येणार बरोबर. आता तिसरा जो पिलर आहे सर्वसमावेशक जबाबदार डिजिटल परिवर्तनासाठी भागीदारी. इथे जर आपण बघितलं व्यक्ती डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी तयार आहेत याची खात्री करण्यासाठी डिजिटल कौशल्य प्रशिक्षण आणि कार्यबळ विकासासाठी सहयोग. ठीक आहे, ओके, चला तर हे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे भविष्यातील स्वच्छ ऊर्जा अर्थव्यवस्था तयार करणे आणि संरक्षण आरोग्य सेवा अंतराळ युती मजबूत करणे. तर अटलांटिक घोषणा जी आहे, तर ही अटलांटिक घोषणा आपल्याला काय करायचं आहे, जस्ट एक मिनिट थांबा, व्यवस्थित आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा जीएस पेपर जे आहेत ना, त्या जीएस पेपरचा सिलॅबस जर तुम्ही व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील, अदरवाईज लक्षात राहणार नाही. आता इथे जर आपण बघितलं, सुरुवातीला आपण बघितलं तर युके आणि युएस भागीदारी आहे बरोबर. लक्षात घ्या, प्रिलियमला साधा सिंपल क्वेश्चन येऊ शकतो, कोणा कोणामध्ये भागीदारी आहे. इथे जर आपण बघितलं तर युके आणि चला बघा, सॉरी, युके आणि युएस भागीदारी. ठीक आहे, बघा इथं जर आपण बघितलं तर युके युएस भागीदारीचे प्रमुख स्तंभ बघा. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, आता या भागीदारीचं आपण ऐतिहासिक महत्व अगोदर बघूया. इथं जर आपण बघितलं तर युएस आणि युके यांच्यातील भागीदारीने जागतिक समस्यांवर काय केलेलं आहे, आघाडीची भूमिका बजावली बरोबर. आपल्याला माहित आहे युके युके युएस आणि युकेचं इम्पॉर्टन्स आपल्याला माहित आहे. 1941 मध्ये जर आपण बघितलं तर अटलांटिक चार्टरवर स्वाक्षरी केलेल्या नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा पाया घातला गेला बरोबर. हे मुद्दे महत्वाचे आहेत कारण याच्यामध्ये आपल्याला डेट मेन्शन करावे लागतात. 2021 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 2021 मध्ये स्वाक्षरी केलेला नवीन अटलांटिक चार्टर सामायिक मूल्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो आणि भागीदारीसाठी काय करतो, एक नवीन दृष्टी प्रदान करतो. म्हणजे आपण जेव्हा युके युएस भागीदारीचे प्रमुख स्तंभ सांगतोय तेव्हा तिथं आपल्याला ऐतिहासिक काहीतरी घटना इथं सांगितल्या पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. मग याच्यामध्ये 1941 आणि 2021 राजकीय घडामोडी जर तुम्ही बघितल्या तर दोन्ही देश नाटो आणि युएन G7 G20 यासारख्या इतर बहुपक्षीय संघटनांमध्ये देखील जवळचे मित्र आहेत. बघा आता इथे जे तुम्हाला हे नाटो आलेलं आहे, युएन आलेलं आहे, G7 आहे, G20 आहे, यासारख्या इतर बहुपक्षीय संघटना, या सगळ्या संघटनांची इन्फॉर्मेशन आपल्याला करून ठेवायची. कारण का, आयोग तुम्हाला कशावरती क्वेश्चन विचारेल हे सांगता येत नाही. ओके, हे तुम्हाला व्यवस्थित करून ठेवावंच लागणार आहे. आर्थिक संबंध जर आपण बघितले तर बघा, युनायटेड किंगडम मध्ये थेट गुंतवणुकीचा सर्वात मोठा स्रोत युनायटेड स्टेट्स आहे. आता कळलं तुम्हाला ही भागीदारी का आहे, आणि युनायटेड किंगडम हा युनायटेड स्टेट्स मधील सर्वात मोठा एकल गुंतवणूकदार आहे. ओके, क्लिअर. बघा अटलांटिक घोषणेचा इम्पॉर्टन्स आता तुमच्या लक्षात येईल. सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य बघा, युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडम यांचा संयुक्त लष्करी ऑपरेशन्स असतील किंवा इंटेलिजन्स शेअरिंगचा मोठा इतिहास आहे, आणि जो पहिल्या महायुद्धापासून किंवा तुम्ही द्वितीय विश्वयुद्ध वगैरे इथे म्हणू शकता, म्हणजे त्यांचे जे संबंध आहेत ना खूप पूर्वापार पासून चालत आलेले आहेत. लक्षात घ्या, खूप पूर्वापार पासून चालत आलेले आहेत. ओके, क्लिअर. सर आता इथे जर आपण बघितलं तर आपण बघितलं होतं की 5 आईज इंटेलिजन्स अलायन्स, बघा याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. 5 आईज इंटेलिजन्स अलायन्स, आता काय आहे हे 5 आईज इंटेलिजन्स अलायन्स? ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड हे दोन्ही देश इंटेलिजन्स अलायन्सचा भाग आहेत. लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश 5 आईज इंटेलिजन्स अलायन्सचा भाग आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट यांच्यामध्ये आपल्याला त्रिपक्षीय सुरक्षा करार लागू करण्यासाठी महत्वाची पावली उचलली गेलेली दिसून येते बरोबर. आता याच्यामध्ये नक्की काय आहे ते तुम्ही नाही केलं तरी चालेल, फक्त इथं त्रिपक्षीय सुरक्षा करार ऑस्ट्रेलिया, युके आणि युनायटेड स्टेट यांच्यामध्ये आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
यूएस यूके इंडो पॅसिफिक संवाद न्यूज मध्ये तुम्ही वाचले असेल, मुक्त आणि मुक्त प्रदेशाला समर्थन देण्यासाठी आसियान पॅसिफिक पेटे असतील, त्रिपक्षीय संयुक्त सराव असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी योगदान देतो, लक्षात, ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं आहे. आता इथं जर आपण बघितलं की मॅडम आपण अटलांटिक घोषणा एवढी सगळी बघितली, याच्यामध्ये आपण फाईव्ह आईज इंटेलिजन्स अलायन्स पण बघितलं, त्याच्यानंतर आपण इथं अजून काय बघितले, काही युके युएस भागीदारीचे प्रमुख स्तंभ पण बघितले, पाच पिलर पण आपण बघितलेले आहेत अटलांटिक घोषणा कृती योजनेचे. अटलांटिक घोषणेचे आपण ठळक वैशिष्ट्ये पण बघितली, ठीक आहे. मग आता चर्चेमध्ये काय आहे हेही बघितले. आता याच्यावरती क्वेश्चन कसा येऊ शकतो ते फक्त आपल्याला बघायचंय की क्वेश्चन आयोग कसा विचारू शकतो रिटर्न एक्झामला. क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन 2021 युपीएससीला विचारलेला आहे. इंडो पॅसिफिक प्रदेशात चीनच्या महत्वाकांक्षेचा मुकाबला करणे हे नवीन त्रिराष्ट्रीय धोरणाचं उद्दिष्ट आहे. बघा, जसं तुम्हाला त्रिराष्ट्रीय धोरण विचारलं जाऊ शकतं, तसं तुम्हाला अटलांटिक घोषणा पण विचारली जाऊ शकते, ओके. आणि या क्षेत्रातील विद्यमान भागीदारी पुनर्स्थित करणार आहे का, सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हे जे त्रिराष्ट्रीय धोरण आहे ना, तर याची शक्ती आणि प्रभाव याच्यावर चर्चा करा, असा क्वेश्चन विचारला आहे. आता राहिला प्रश्न की युपीएससीला हा अशा प्रकारचा क्वेश्चन आहे तर त्याच लेवलचा क्वेश्चन एमपीएससीला येईल का. बघा, त्याच लेवलचा तेवढा डिफिकल्ट नाही येणार. आता इथं तुम्हाला काय दिलंय, इथं क्वेश्चन मार्क आहे, ठीक आहे. या क्षेत्रातील विद्यमान भागीदारी पुनर्स्थित करण्यात पुढे काय सांगितलं तुम्हाला, चर्चा करा म्हटलं, ओके. क्वेश्चनचे पार्ट्स आहेत, पार्ट्स आपल्याला इथं समजून घ्यावे लागतात. जर दोन्ही पार्ट्स तुम्हाला येत असतील तर तुम्ही क्वेश्चन अटेंड करा, चांगले इम्प्रेशन पडतं, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपली न्यूज आहे ई कॉमर्स पॉलिसी. ई कॉमर्स पॉलिसी वरती 100% क्वेश्चन येणार. काय आहे ई कॉमर्स पॉलिसी? प्राथमिक परीक्षा म्हणजे जी आपली तुमची पूर्व परीक्षा आहे, राष्ट्रीय ई कॉमर्स धोरण तुम्हाला प्रिलिमला विचारलं जाऊ शकतं. राष्ट्रीय ई कॉमर्स धोरण, प्राथमिक परीक्षा, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सरकारी धोरणे आणि हस्तक्षेप, औद्योगिक विकास आणि औद्योगिक धोरण, ठीक आहे. तर इथं तुमचा हा जो भाग आहे हा भाग तो रिलेट करतो. आता याच्यानंतर जर आपण बघितलं तर न्यूज मध्ये काय आहे, बघा, आपलं भारत सरकार जे आहे, भारत सरकार काय आहे करणार आहे, भारत सरकार एक राष्ट्रीय ई कॉमर्स धोरण सुरू करणार आहे, ज्याचा उद्देश, बघा, जेव्हा भारत सरकार एखादं धोरण सुरू करत असतं तेव्हा त्याचा उद्देश आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे. तर उद्देश काय आहे बघा, या क्षेत्राच्या वाढीसाठी एक वातावरण जे आहे अनुकूल वातावरण निर्माण करणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्यातीला चालना देणं. बघा, निर्यातीला चालना देणं, ना की आयातीला चालना देणं, निर्यातीला चालना देणं. ई कॉमर्स धोरण प्रथम 2018 साली प्रस्तावित का, असे क्वेश्चन तुम्हाला प्रिलिमला येतात. ई कॉमर्स धोरण पहिल्यांदा कधी प्रस्तावित करण्यात आले, किंवा ई कॉमर्स धोरणाचा मसुदा कधी प्रसिद्ध करण्यात आला होता, तर हे दोन्ही पॉइंटना व्यवस्थित लक्षात ठेवा. 2018 साली प्रस्तावित आणि मसुदा जो आहे तो 2019 मध्ये प्रसिद्ध, ठीक आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, आता ही जी मंत्रालय आहेत किंवा त्यांचे जे विभाग आहेत हे युपीएससीला विचारण्याचा ट्रेंड आहे, पण एमपीएससीला विचारलं जाऊ शकतं का, विचारलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. तर इथं आपण जर बघितलं DPIIT म्हणजे याला आपण वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग म्हणतो, एक सुव्यवस्थित नियामक फ्रेमवर्क, तांत्रिक प्रगती, कार्यक्षम पुरवठा, साखळी एकत्रीकरणाच्या गरजेवर भर देतो, ठीक आहे. पण हे एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, प्रिलियम साठी तुम्ही हा भाग फक्त लक्षात ठेवा, मेन साठी तुम्ही ई कॉमर्स धोरण, त्याचा उद्देश वगैरे आणि थोडस बॅकग्राऊंड त्याचं लक्षात ठेवा, ठीक आहे. आता हे जे आगामी ई कॉमर्स धोरण आहे, आगामी ई कॉमर्स धोरण याच्यामधले महत्वाचे मुद्दे काय आहेत, बघा. सगळ्यात महत्वाचं तर या धोरणाचं आपण उद्दिष्ट बघणार, बरोबर. राष्ट्रीय ई कॉमर्स धोरणाचं उद्दिष्ट काय आहे, एक नियामक फ्रेमवर्क स्थापित करणं, ठीक आहे. एक नियामक फ्रेमवर्क स्थापित करणं जे या क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी काय करेल, सुलभता आणेल, किंवा व्यवसाय करणं सुलभ होईल, ठीक आहे. निर्यातीला प्रोत्साहन हा एक इथं मोठं आपल्याला दिसून येतो. तर हे धोरण भारताच्या ई कॉमर्स क्षेत्राच्या महत्वपूर्ण निर्यात क्षमतेला चालना देईल, ठीक आहे. हे धोरण भारताच्या ई कॉमर्स क्षेत्राच्या महत्वपूर्ण निर्यात क्षमता जी आहे ना, त्या क्षमतेला चालना देईल. भारताची ई कॉमर्स निर्यात क्षमता तुम्हाला 2030 पर्यंत
वार्षिक म्हटलंय किती अब्ज डॉलर किंवा किती मिलियन पर्यंत असण्याचा अंदाज, बघा अंदाज सुद्धा लक्षात ठेवा इथे तुम्हाला दिलेला आहे. डेडलाईन कधीची आहे, 2030 ची आहे. 2025 पर्यंत जागतिक क्रॉस बॉर्डर ई कॉमर्स निर्यात इथे तुम्हाला 2 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज सांगितलेला आहे. आता इथे भारताने काय करायचं आहे, ही जी वाढीची संधी आहे ना, तर याचा उपयोग करण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे ई कॉमर्स धोरण, त्याच्यामध्ये आपल्याला उद्दिष्ट आपण बघितलेलं आहे, निर्यातीला प्रोत्साहन पण आपण बघितलेलं आहे. नियामक संस्था आणि FDI, नियामक संस्था आणि FDI, बघा ई कॉमर्स क्षेत्रासाठी नियामक स्थापन करण्याच्या शक्यतेवर विचार केला जातोय. म्हणजे आता ही जी संस्था आहे ना, ही संस्था स्थापन होणार, मग त्याची अंमलबजावणी होणार, तर त्याच्यासाठी वेळ लागतो, म्हणजे विचार केला जात आहे. स्थानिक व्यापारी संघटनांनी काय केलेलं आहे, ई कॉमर्स नियम लागू करण्यासाठी आणि उल्लंघन रोखण्यासाठी मजबूत नियामक मंडळाची मागणी केली. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे, बघा जे स्थानिक व्यापारी संघटना आहेत त्यांनी काय केलेलं आहे, ई कॉमर्स नियम लागू करण्यासाठी उल्लंघन रोखण्यासाठी मजबूत एक नियामक मंडळ असावी अशी मागणी केली. मार्केट प्लेस मॉडेल जर तुम्ही बघितलं, तिथे 100% थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी आहे. तर इन्व्हेंटरी आधारित मॉडेल तुम्ही जर बघितलं तर FDI ला परवानगी नाही. इथं हा मुद्दा तुम्हाला खूप महत्वाचा आहे. ओके, कोणत्या मॉडेलमध्ये परकीय गुंतवणुकीला परवानगी आहे, कोणत्या मॉडेलमध्ये नाही, तर हे नियामक संस्था आणि FDIचा मुद्दा लक्षात ठेवा. आता व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या असतात, व्यापारी काहीतरी डिमांड करतात बरोबर, तर व्यापाऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकणे, व्यापाऱ्यांनी ई कॉमर्स नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बघा जसं की आता नियमांचं उल्लंघन म्हणजे काय, भारी सवलत आणि निवडक विक्रेत्यांनाच प्राधान्य दिलं जातं, हे चुकीचं आहे बरोबर. आणि आता ह्या ज्या समस्या आहेत, त्या समस्यांचं स्पष्टीकरण आणि ई कॉमर्स मधील FDI नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये अधिक ट्रान्सपरन्सी आणायला पाहिजे असं या धोरणामध्ये दिलेलं आहे, असं या धोरणाचं काय आहे, उद्दिष्ट आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ग्राहक संरक्षण नियम 2020 याला IMP करा, याला करा IMP, ग्राहक संरक्षण नियम 2020, आणि प्रस्तावित सुधारणा सातत्य राखण्यासाठी ई कॉमर्स धोरणाशी जोडल्या जाते. तर हा जो ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम आहे ना 2020, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याच्यानंतर आपण बघूया विस्तृत फ्रेमवर्क. इथे तर आपण बघितलं तर ई कॉमर्स धोरण या क्षेत्रासाठी एक व्यापक आराखडा म्हणून काम करेल. बघा हे जे धोरण बनवलं जात आहे ना, तर हे धोरण काय करेल, या क्षेत्रासाठी एक व्यापक आराखडा म्हणून काम करेल बरोबर, जे विविध सरकारी कार्यांमध्ये सुसंगतता निश्चित करेल. ओके, हे क्षेत्र FDI धोरण, ग्राहक संरक्षण कायदा. बघा आता इथे कसं असतं माहिती का, फॉर एक्झाम्पल तुम्ही ही न्यूज वाचताय, तुम्ही मेन्स साठी वाचताय, पण पूर्व परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला इथून काही क्वेश्चन बनवू शकतात. ग्राहक संरक्षण कायदा 2019, माहिती तंत्रज्ञान कायदा कधीचा आहे 2000 चा, स्पर्धा कायदा कधीचा आहे 2002 चा बरोबर. तर हे क्षेत्र जे आहे ना, हे क्षेत्र FDI धोरण, ग्राहक संरक्षण कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा, स्पर्धा कायदा 2002 याच्याद्वारे नियंत्रित केलं जातं. ठीक आहे, आणि हे जे नियम आहेत ना, हे नियम सुव्यवस्थित करणे, ई कॉमर्स उद्योगाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये जो FDIचा मुद्दा येतो ना, तो मुद्दा फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. FDIचा मुद्दा फार महत्वाचा आहे, आपल्याला एक्झाम मध्ये तो लिहिला गेला पाहिजे. आता आपला जो भारत सरकार आहे ना, तर भारत सरकारचे इतर ई कॉमर्सशी संबंधित काही उपक्रम आहेत का, बघा भारत सरकारचे ई कॉमर्स संबंधित उपक्रम काय आहेत का, याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भारत नेट प्रकल्पाचा शुभारंभ, डिजिटल कॉमर्स साठी ओपन नेटवर्क ज्याला आपण OMDC म्हणतो, त्याच्यानंतर डिजिटल इंडिया पुढाकार आहे. ओके, क्लिअर. बघा आता असे जे न्यूज असतात ना, या न्यूज विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट वाटत नाहीत, का वाटत नाहीत ते पण सांगते. अजून आपण रिटर्न एक्झाम कशी असते याचा विचार केलेला नाही, आपण UPSC चे पेपर कधी क्रॉस चेक केलेले नाहीत बरोबर, आणि प्रिलियमच्या ज्या तुमच्या परीक्षा असतात, ज्याला आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणतो, तिथं तुम्हाला याच्यावरती जास्त क्वेश्चन दिसून येत नाहीत. म्हणून आपल्याला काय वाटतं की अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जात नाहीत, पण 2025 पासून तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन पण रिटर्न एक्झाम मध्ये GS पेपर 1, GS पेपर 2 आणि 3 मध्ये दिसू शकतात. आता इथं जर भारत सरकारचे ई कॉमर्स संबंधित उपक्रम बघितले आपण, तर भारत नेट प्रकल्पाचा शुभारंभ. आता भारत नेट प्रकल्प जो आहे ना,
हा प्रकल्प आपण कुठे करतो? करंट अफेअर्स मध्येच करतो, पण आपण कशासाठी करतो? आपण फक्त प्रिलियम साठी करतो, बरोबर? भारत नेट प्रकल्पाबद्दलचे जे फॅक्च्युअल डाटा आहे तो फक्त आपण करतो, ओके. पण इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की हे ई कॉमर्स संबंधित उपक्रम आहेत, बरोबर. आता भारत नेट प्रकल्पामध्ये काय आहे बघा, प्रत्येक पंचायतीमध्ये काय करायचं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणे. म्हणजे प्रिलियमला तुम्हाला एवढाच क्वेश्चन येणार, प्रिलियमला तुम्हाला इथं एवढाच क्वेश्चन येणार, ठीक आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, आता याच्यामुळे काय होईल बघा, भारत नेट प्रकल्प नावावरनं तर आपल्याला लक्षात येतं का की बाबा याच्यामध्ये प्रत्येक पंचायतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल, ज्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये ई कॉमर्सची पोहोच वाढेल. अजिबात लक्षात येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यासाठी आपल्याला इथं भारत नेट प्रकल्प वाचावाच लागतो, बरोबर. त्याच्यानंतर आहे डिजिटल कॉमर्स साठी ओपन नेटवर्क, ज्याला आपण ONDC म्हणतो. आता या नेटवर्कचा उद्देश काय आहे बघा, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना, ज्याला आपण काय म्हणतो, MSME म्हणतो, बरोबर, MSME. तर या MSME वरती पूर्वपरीक्षा क्वेश्चन होता, UPSC पूर्वपरीक्षा पेपर काढून बघा, आत्ताचा कालचा पेपर, ठीक आहे. तर इथं डिजिटल कॉमर्स मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करायची आणि ई कॉमर्सचं लोकशाहीकरण करायचं आहे. मग जेव्हा लोकशाहीकरण करावं लागतं तेव्हा काय करावं लागतं, एक समान क्षेत्र इथं प्रदान करणं गरजेचं असतं, ओके. डिजिटल कॉमर्स साठी ओपन नेटवर्क ONDC. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येतील की भारत सरकारचे ई कॉमर्स संबंधित उपक्रम चर्चा करा किंवा एक्सप्लेन करा, तर हे मुद्दे तुम्हाला ऍट अ टाइम आठवणार नाहीत. भारत नेट असेल, ONDC असेल, हे तुमच्या वाचनात असेल तर तुम्हाला आठवणार. आता इथे MSMEचा मुद्दा आहे, MSME बद्दल कुठले एडिटोरियल आलेले आहेत का बघा, किंवा MSME बद्दल कुठल्या न्यूज आलेल्या आहेत का बघा, कारण त्याच्यावरती 100% आपल्याला क्वेश्चन दिसून येणार आहे, ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, डिजिटल इंडिया पुढाकार. आता इथं जर आपण बघितलं तर डिजिटल इंडिया उपक्रम, स्टार्टअप इंडिया आणि आत्मनिर्भर भारत हे जे सगळे उपक्रम आहेत हे तुम्ही वाचले असतील, पूर्वपरीक्षेला विचारले पण असतील. तर याच्यासह सरकारच्या नेतृत्वाखालील इतर उपक्रमांना चालना दिली, म्हणजे याच्या अंडर आपण म्हणू शकतो, बरोबर. आणि हे जे उपक्रम आहेत ह्या उपक्रमामध्ये एवढी ताकद आहे की जागतिक यश मिळेल आणि सगळं काही बदलेल, बरोबर. म्हणजे अफाट क्षमता आहेत असे हे उपक्रम आहेत. सरकारने खूप चांगले उपक्रम राबवलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या अँसरचं कन्क्लुजन लिहिता, रायटिंग मध्ये जेव्हा तुम्ही कन्क्लुजन लिहिता तेव्हा नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी लिहिल्या पाहिजेत. जरी तुमचं मत निगेटिव्ह असलं तरी सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा बॅलन्स तिथं तुम्ही केला पाहिजे, ठीक आहे, ओके, क्लिअर. तर याचा सोर्स आहे फायनान्शियल एक्सप्रेस, बरोबर. द हिंदू मध्ये हे सगळे आर्टिकल आलेले आहेत. हे सगळे आर्टिकल तुम्ही वाचू शकता, याच्या तुम्ही नोट्स पण काढू शकता. तर आजचं हे जे आपलं एडिटोरियलचं सेशन होतं याच्यामध्ये आपण दोन न्यूज बघितल्या. पहिली न्यूज बघितली आपण अटलांटिक घोषणा आणि दुसरी न्यूज ई कॉमर्स धोरण, बरोबर. आता इथं बघा, अटलांटिक ओशन हा जो मॅप आहे ना, हा मॅप तुम्ही एकदा बघून घ्या. याच्यामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा, ठीक आहे. तर दिसताना आपल्याला हे खूप सोपं दिसतं, पण याच्यावरती मॅप रिडिंग वरती जर क्वेश्चन आला तर आपले मार्क इथं जाऊ शकतात. तर हे एडिटोरियलचं आपलं सेशन इथंच आपण संपूया. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.